आमच्या विनंतीला मान देऊन आदरणीय तुकाराम देशमुख साहेब, शिवाजी पवार साहेब, राजेश कोंचीकर साहेब या हे सगळेजण या ठिकाणी जे उपस्थित झालेले आहेत, विद्यालयाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत। आपल्या विद्यालयाचे उपाध्यक्ष करंडे सर यांना मी विनंती करतो की आदरणीय तुकाराम देशमुख साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा। त्यानंतर शिवाजी पवार साहेब यांचाही सरांनी सत्कार करावा। त्यानंतर राजेश कोंचीकर साहेब यांचाही सरांनी सत्कार करावा। तर विद्यार्थी मित्रांनो, कायदे हे आपल्यासाठी असतात, पण काही वेळेला आपल्या विपर्यासामुळे त्याच्यामध्ये खंड पडतो, आपण नकळत चुकीचं करून बसतो। आज मोबाईल प्रत्येकाच्या हातात आलेला आहे, पण त्यातलं ज्ञान आपल्याला जुजबी असतं, पण नकळत आपल्या हातून तो गुन्हा घडतो आणि त्याला मग आपल्याला त्याचा परिणाम भोगावा लागतो। तो गुन्हा घडू नये, ते आपल्या हातून घडू नये, याच्यासाठी कायद्याचं ज्ञान हे महत्वाचं असतं। आणि सगळे सर साहेब जे आहेत ते वारंवार विद्यालयामध्ये जाऊन अशा पद्धतीचं ज्ञान विद्यार्थ्यांना देत असतात। तुम्ही आता आठवी नववीचे विद्यार्थी आहात, तुम्हाला म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये मोबाईल आवश्यक होता, परंतु आज सुद्धा पालकांच्या तक्रारी येतात की मोबाईल शिवाय हा त्या ठिकाणी काय त्याला जमत नाही। पण इतकं व्यसन हे मोबाईलचं आपल्याला लागलेलं असतं, पण त्याचे दुष्परिणाम काय आहेत हे आदरणीय सरांकडून त्या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायचं आहे। मी साहेबांना विनंती करतो की आमच्या विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करा। स्टिकर लावला जाईल, त्यावरती नंबर आहे, त्या नंबरवरती कॉल करून सांगायचं।
हे महिलांना सुद्धा आहे. आम्ही कसं आहे शिक्षण, तुमचं वय आता कसं आहे शिक्षण घेण्यास वय आहे. छेडताणी करणं, विद्यार्थ्यांच्या मुलीला काहीतरी बोलणं, काहीतरी करणं असं कोण करत आहे. आपली जर आपल्या घरामध्ये, आपल्या घरामध्ये कोण आहे, आपली आई आहे, बहिणी आहेत आपल्या, बरोबर आहे, त्यांना त्यांचा सन्मान करणं, त्यांना चांगलं त्यांचे चांगलं काम ठेवणं हे कोणाचं काम आहे. वापर ठेवणं आपलं काम आहे ना. हे असे असे मुलं कोण करतात ज्यांना काही नाही, त्यांना आई बहिणीची काही त्यांना म्हणजे हे नाही, काळजी नाही, इज्जत नाही, ते मुलं असे करतात. असं काय करायचं. आणि कसं झालंय की आता सध्या कायद्यामध्ये भरपूर म्हणजे तरतूद झालेली आहे. तुम्ही आता कसं आहे 16 वर्षाच्या आतमध्ये, 18 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही असं आहे का काय, जी मुलं आहेत 18 वर्षाच्या आतमध्ये ते मुलं काय करतात, कसं आहे आपल्या ती लहान मुलं आहेत, ती एखादी मुलगा असं आर्मीमध्ये खेळतो काय, तू जरा गोडबुडीत असतो काय, त्याच्याशी तुम्ही काहीतरी लग्नामध्ये आपलं त्याच्याशी अनेक संबंध व्हायला लागला असा किंवा काही लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असा, तर काय काय होऊन जाते त्याच्यामध्ये अस्पताल गुन्हा दाखल होतो. परत जामीन नाही, त्याला 11 महिने जामीन नाही जेलमधून, आणि शिक्षा लागणार नाही, लागणार 10 वर्षाची. मग असलं काय करायचं नाही. आणि लहान मुली आहेत ना, लहान मुली जे 18 वर्षाच्या आतमध्ये, त्या मुलीशी तुम्ही जर असा जर संबंध ठेवला, शारीरिक संबंध वगैरे काय करायचा प्रयत्न केला, आणि तिचं वय जर बसत नसलं काय, लग्नाचं वय बसत नसलं, 11 च्या पुढचं वय नसलं, 8 असलं, तर तुमच्यावरती काय होणार, गुन्हा दाखल होणार, पासपोर्टचा गुन्हा दाखल होणार. त्यानंतर तुम्ही काय करणार, जेलला जाणार. जेलची आवाज आणि चांगला आहे का, त्यापेक्षा हे न केलेलं बरं आहे, बरोबर आहे ना. असं याच्यामध्ये कुठल्या लफड्यामध्ये करायचं नाही. आणि सर्वसाधारण काय भांडणकांडा, भांडणकांडा सुद्धा करायचं नाही कुणाच्या. भांडणकांडा केला एखाद्याला येता जातात, शिवीगाळ केली, दरड मारला किंवा खाली अशी कर्म आहे. साधी दुखावत एखाद्या वेळेला 323 कर्म लागू होते. मेडिकल केलं जातं, मेडिकल केलं तर त्याच्यामध्ये येतं की दगडाला मारलं यार बाबा, किंवा कशाचं आपलं खाली पाडला त्याला, साधी थोडीशी नावं दुखापत आहे. आणि जास्त जर गंभीर दुखापत केली तर 323 लागू होतं यार. ते कशाला मारलं, काय मारलं, तर ते प्रकारे ती कर्म लागू होतात. एखाद्याला उजून धक्काबुक्की केली 500 झाले अशी कर्म लागू होतात काही. आणि त्याच्यानुसार काय म्हणतात, तुम्हाला प्रतिमध्ये केलं जातं, प्रतिमध्ये केल्यानंतर पण तहसीलदार ऑफिसला जावा, कोर्टात जावा, मग तिथं जमानत त्या जामीन द्या, एक जामीनदार उठायला लागते, आई वडिलांना मग किती त्रास होणार असा होणार नाही. याकरता असल्या कोणत्याही गोष्टी करायच्या नाहीत. आणि उगाच आपण कसं आहे, आता शाळेच्या विद्यार्थ्यांनी झाल्या, गावामध्ये बी भरपूर लेडीज आहेत काय, महिला असतात, त्या महिलांना बी कुठला त्रास द्यायचा नाही किंवा त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा शिक्षण ज्या पद्धतीने भेटणार, त्या सुद्धा आपल्या आईसारख्याच आहेत, बरोबर ना. आता आपली आई, आपली मावशी, त्या वयाच्या जर लेडीज असल्या, त्यांना जर तुम्ही जर आता कसं तुमचं वय आता शिकायचं म्हणजे, आता तुम्ही लहान आहे सर, त्याचं वय किती आहे सर, आता 15-16 आहे का, तुम्ही जेव्हा 18 च्या पुढे जातील तेव्हा हळूहळू काय होतं, मग तुमच्या डोक्यात येत राहतात ते सेक्स, मग काय डोक्यात येतं, मग तुम्ही काय त्या लोकांमध्ये पडू पडणार त्याच्यामध्ये. तर असल्या लोकांमध्ये पडणार तर त्या एखाद्या महिलेला तुम्ही जर काय केलं, तर ती महिला त्या महिलांना 354 तुमच्यावरती दाखल केलं, 354 दाखल केलं म्हणजे ती तक्रार दिली की माझ्या चारित्र्याशी लढत होता, माझ्या चारित्र्याशी खिळवाड करत होता, माझ्या शरीरात शारीरिक संबंध होता माझ्याबरोबर काय, माझा पदर वाढला, मला हे केलं ते केलं, तर त्याला काय होणार, तुम्हाला तुमच्यावरती गुन्हा दाखल होणार, होणार का नाही, शिक्षा लागणार का नाही, लागणारच साहजिकच आहे ते. यासाठी असं काय करायचं नाही. इथं वातावरण लावले, कुठेतरी बस थांबली, सातारामध्ये थांबली म्हणा, तर शिरवळमध्ये थांबली, कुठेतरी तरणा थांबली, तर थांबताना इथं तुम्हाला साहित्याकडे लक्ष दे, मी जरा बाहेर होताना थोडासा वडा पाव मिळतो, नाहीतर काहीतरी जेवणमध्ये भेटत असतात, ताजा तो घेऊन येणार, पक्षात चालला गेला तर म्हणणार तुला काय खायचं आहे का, तर तू म्हणणार की ठीक आहे बाबा मला काय मिळत, मी आता आणले घरातून जेवण, नाहीतर सुद्धा पण तुला काय आणायचंच नाच आहे की काय, बिस्किट घेतलं तिथं आणायचं नाच आहे, मी सांगितलं काय तुला लावून दिलं, तोपर्यंत त्यानं काय केलं, तुला असं बाहेर पडला गाडीतून, तुम्ही बाहेर पडला गाडीतून, तिला किती तसं साईज उचललं, उतरला खाली, सोडली बसलं, तुम्ही जाऊन बस कधी बसणार, साईज आपली काय का, साईज नाही. असल्या लोकांच्या याच्यामध्ये जायचं नाही. दुसरी गोष्ट
ही महिला आपल्या बरोबर प्रवास करत असली काय करत असली तर तिच्याशी काय करायचं कुठलंही गैरवर्तन करायचं नाही. आणि कोणत्याही प्रकारची तुला तिच्या शारीरिक चारित्र्याला हानी पोचल असं कोणतंही काम करायचं नाही. आणि काम केलं तर ते आपण काय होतोय मग शिक्षित पात्र ठरतोय. आणि त्याच्यामध्ये बंधन कुणाची होणार परत मग तुमची तुझी स्वतः तुमची संबोधतो. जय जय माता. आणि आपण त्याला बळी पडतो. विद्यार्थी दशेमध्ये हे असं करणं हे खूप नुकसानदायक असतं. नंतर देशमुख साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा. आजकाल समाजात वाढती गुन्हेगारीचं प्रमाण हे कसं आहे ते तुम्हाला माहितीच पाहिजे. कारण तुम्ही अजून मुलातनं कळीत कुणात चाललाय त्यामुळं याची नॉलेज ठेवणं गरजेचं आहे. बरोबर आहे. ते पालक असतील त्याला नियम वगैरे नव्हते आणि आता उत्सुक कायदा नवीन आल्यामुळं पण आहे त्यामुळं कुणी हे करू नका त्याच्या कळी करू नका. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना आपलं एक ध्येय ठेवायचं तुम्हाला सांगायचं म्हणजे हेच काय की आपल्या आयुष्यात कुठेतरी एक ध्येय ठेवलं पाहिजे आणि ते ध्येय गाठण्याचं उद्दिष्ट ठेवलं पाहिजे. तुमचे आता सध्याचे मित्र असतात ते शाळा सोडून वरच्या वर्गात गेलेले असे उल्लडपास मित्र कधीही करू नये आणि तेच जवळपास जवळकीच करण्यात मदत करते तुम्हाला आणि तुमचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होत आहे याच्याकडे लक्ष देत असतात. आणि मित्र करताना सुद्धा आपला विचारपूर्वक मित्र करा. हे तुमची सगळी बसलेली मित्र आहेत फक्त 10वी आणि 11वी पर्यंतचे आहेत. 11वीत गेला की परत तुमचे मित्र वेगळे होणार आणि 12वीत गेला तर ते परत तुमचे मित्र वेगळे होणार. त्यामुळे गोष्टी ही चांगल्या विद्यार्थ्यांची केली पाहिजे की जो मला उद्या भविष्यात कामाला येईल. नाहीतर आता शाळा तुमची शाळेतला ढ विद्यार्थी असतो बाळूच्या मागे लागला असल्या विद्यार्थ्याची दाळ हे करायची नाही गोष्टी करायची नाही अजिबात. आजकाल महिलांविषयी भरपूर कायदे आलेले महिलांच्या नुसतं एक बघितलं तरी सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल होत असतो एवढं लक्षात ठेवायचं. आजकाल अँड्रॉइड मोबाईल आहे की गुन्हाच्या महिलेचं किंवा मुलीचं स्टँडवर बसलेल्या वगैरे चित्रीकरण केलं तरी तर सायबर प्रमाणे गुन्हा दाखल होतो. फेसबुक वाटते इंस्टाग्रामवर असेल आजकाल जवळजवळ 99% मुलांच्याकडे मोबाईल आहे. आता सध्या सुद्धा तरी असेल आता पण इंटरनेट फेसबुकला आपला फोटो अपलोड करून आणि हाय हाय फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणं त्यात एखादी मुलगीचा फोटो असलेला परत फ्रेंड रिक्वेस्ट करणं परत तिथं वाढत जाते प्रमाण की जेवलास का खाल्लास का उद्या काय त्यात असे भरपूर प्रकरण झाले. परवाच एक माळवाडी ती केस आली की अशी फ्रेंड रिक्वेस्ट झाली बांगलादेशाची कोण घेऊन दिली आणि बोलत बोलत त्यांचे बरेच जवळीक झाली जेवढा का गहू लागा ऊस लागा किती वाजता होत आहे. मग नंतर त्याच्यात एक दुसरंच वातावरण निर्माण तयार झालं आणि नंतर मग ते पुढं पुढं हळूहळू वाढत गेलं. मग त्याचा व्हिडिओवर बोल किंवा व्हिडिओवर बोल ते समोरच्या व्यक्तीनं लेडीजनं केलं की तिचं पण अंग प्रदर्शन बघायची इच्छा झाली ह्याची पण बघायची इच्छा झाली. दोघांचं हे प्रमाण वाढत गेलं आणि एक अशी येऊन गेली की ती लिमिटपेक्षा जास्त प्रमाणात अशा गोष्टीकडे वळाली आणि नंतर त्या लेडीजनं सांगितलं की माझ्या अकाउंटवर एवढं 3000 पाठव नाहीतर मी फोटो व्हायरल करणार. मुलानं पैसे नसताना आई वडिलांच्याकडे असंच घेतलं माहिती नसता अकडातनं पहिलं 3000 पाठवलं. परत थोड्या दिवस एक 8 दिवस चाललं की परत बोलणं चालू झालं की आता म्हणली पैशाची खाण लागली आपल्या बरोबर असं करत करत 25000 रुपये पाठवलं देणं. 25000 पाठवल्यानंतर त्याच्या डोक्यावरून पाणी पडलं की आता घरात पण पैसे ठेवायचे बंद झालेत लोक. मग डायरेक्ट भिलोडी पोलीस स्टेशनला आला तो असं असं झालंय म्हणून आणि शिक्षकांनाही सांगितलं नाही. त्या भिलोडी पोलीस स्टेशन आल्यानंतर त्या महिलेला फोन लावलं तर काय काय केलं तर त्याने मागची कहाणी सांगितली आम्ही सुरुवातीला असं बोललो हे बोलत ते बोललो आणि नंतर त्यांनी पूर्ण कपडे व्यवस्थित करायला सांगितल्यानंतर ही एखाद्याला गोष्टी होत असते दोनच माणसाच्यामध्ये हे सांगायला हवी तुम्हाला की तुम्ही असं करू नये म्हणून. आणि याला अमानुषपणे मोबाईलच्या ह्या माध्यमातून तू करतच आपण सांगायचं कारण ध्येय चांगलं ठेवायचं आणि सार्थक
कायम आयएएस आयपीएस यूपीएससी एमपीएससी यांच्याकडे लक्ष ठेवायचं अजिबात ठेवायचं नागपूर आम्ही दुसऱ्या एक वेळ असं तपास बसला आपण बोलवलं की सर्वांना आधी दरबारात या म्हणून त्याच्या मनात काय आलं पुन्हा शॉक एक मला कोंबड्याच्या झुंजी लावायची त्याच्याकडे सहा प्रमुख नावाचा कोंबडा होता आणि बाकी निर्मल अकरा पण चावली आणि बोलता बोलता म्हणला सर्व निर्मल मला आपण एक महिन्यानंतर आपण म्हणतो कोंबड्याच्या झुंजी लावायचे पण त्याच्यात एक काटर ठेवायचे एक दोघांचं पण कोंबडं की वेगवेगळ्या ठिकाणी बंद करून ठेवायचे एका रूम मध्ये तुझा एका आणि माझ्या एका रूम मध्ये आणि त्याला फक्त चारा पाणी घालण्यासाठीच उघडायची रूम अन्यथा उघडायची नाही शहामरव नावाचा असली तर कोंबडा अगदी हुशार असतोय चांगला चपळ म्हणजे त्याला कौशल्य असते त्याच्या हातात योजित आहे आणि गावठी म्हणजे त्याला काहीच कळत नाही आपण आता काय करायचं दोघांनी अकबर आणि बिरबल गेले दोघांच्या दोन रूम मध्ये कोंबडे बंद केले आणि बाहेर आले अकबरांच्या व्यवस्थित होता बिरबला प्रश्न पडला की आता मी काय केलं पाहिजे माझ्या कोंबड्यात काही सुद्धा येत नाही त्यानं एक डोकं चालवलं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाणी पाजायचे निमताना खाते टाकायचे निमताना आत गेला आणि भिंतीच्या चारी साईडनं काचा लावून घेतलेली आरसे आपले आरसे लावून घेतले आणि चारा बिरा खाऊन टाकून तो बाहेर आला मग कोंबड्याला प्रश्न पडला की आता माहिती नाही की आपण आपल्याला शर्यतीला सोडणार आहे कोंबड्याला एक दिवशी असं खेळता खेळता की डोक्यात प्रकाश पडला की खेळावं पाहिजे आणि तो खेळाचा खेळता असा चोची मारायला लागला की आपल्याच प्रतिनिधीवर चोच मारत त्याने रक्ता कोंबळ करून घेतलं दुसऱ्या दिवशी परत निर्बल गेला हे म्हणलं हे तू चांगलंच खेळायला आलाय तिसऱ्या दिवशी असं करत करत त्यानं स्वतःच रक्ता कोंबळ करून घेतलं सगळं आणि शेवटी 15 दिवसानंतर हळूहळू जखमा बरत चालल्या त्यांच्या हळद वगैरे लावून आणि शेवटी 30 तारखेचा दिवस आला 30वा त्यानंतर दोघांनी हे केलं बिरबलला बोलवलं झाली का तयारी झाली म्हणला तो कोंबडा आपला स्वतःशी इतका झुंज देत होता की त्याला आयुष्यात काहीतरी केलं पाहिजे असं वाटत होतं म्हणून तो आपल्याच प्रतिमेला टोचा मारत होता परत ते आणले कोणी कोंबडे आणि बाहेर गेले बाहेर झुंजी लावल्या तर शामरक नावाचा कोंबडा होता तो त्याला असं खायला करून सोडलं त्यानं गावठी कोंबड्यानं की त्याला सराव होता आणि याला सराव नव्हता त्यामुळं ते गावठी कोंबडा विजय झाला बिरबलला विचारलं काय केलं मी काही सुद्धा केलं नाही म्हणला फक्त मी स्वतःच्या प्रतिमा त्याच्या दिसाव्यात असं एक वातावरण तयार केलं लावल्याच्या त्यामुळं तो जिंकला आयुष्यात कसं आपण स्वतःही स्वतःच्याच पायावर उभा राहायचं आहे मला परीक्षेत विद्यार्थी दाखवून काहीतरी त्या अपेक्षेवर बसायचं नाही कुणीही स्वतः अभ्यास करणं आणि आपलं ध्येय साक्षर करणं कुठल्याही गोष्टीला अमानुष घडी करू नका खरं सांगतो तुमचे आई वडील खूप समर्थ असतात कष्टात शिकवत असतात आणि तुम्हाला योग्य त्या वेळी योग्य मार्गदर्शन करत असतात वडिलांचं वाटतं तुम्हाच्याकडे लक्ष नसतंय पण वडिलांचं सगळ्यात बारीक लक्ष असते तुमच्यावर हालचालीवर आणि ते कळत न कळत दिसत नसते आणि ते योग्य त्या वेळेलाच दिसत असतं ती त्यामुळं बाहेरच्या वेष्टी नाकाला राहू नका दारू सिगरेट हे असले आजकाल महामानुभूतीचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं आहे त्यामुळं या कोण्याच्या व्यसनाधीन झालं तर आयुष्य बरबाद होते आणि शाळेत येताना सर्वांना एक सांगतो की कानात बाली आई वडिलांनी श्रीमंती असते म्हणून काय करत कळ घालणं कानात बाली घालणं हे असले प्रकार करायचे नाही आपले असले प्रकार करायचे स्वतः कमवायला लागल्यानंतर पहिला आपलं एक उद्दिष्ट ठेवा की आपल्या ध्येयासमोर मी बाबा 22व्या 23व्या वर्षी नोकरी लागणारच अशा अभ्यासानं अभ्यास करा वाटचाल करा आणि तुमची प्रगतीची वर्ष 10वी 11वी 12वी ही 2-3 वर्ष झाली की परत तुम्हाला 3 वर्ष एक तर आई वडिलांच्या जीवावर बसून खायला लागल नाहीतर एक कष्ट करायला लागेल ते वयाच्या 23व्या वर्षापर्यंतच काही शारीरिक कष्ट किंवा बौद्धिक कष्ट करत तेवढेच तुमच्या कामाला येणार आहे तुम्ही आत्ता विचार करून ठेवा की आत्ता 16 वर्षापासून 23 वर्षापर्यंत अभ्यास करणं कष्ट करणं यात लक्ष गुंतवायचं की आई वडिलांच्या जीवावर पैसे मिळतात शाळेला येताना दररोज 100 रुपये देते त्याच्यावर आईश करणं हे तुम्हाला लई महाग करू शकतं त्यामुळं असल्या ह्याला घरी होऊ नका आपलं एक ध्येय ठेवायचं चांगलं समोर आणि अभ्यास चांगल्या प्रगतीने करायचा आणि कशा पद्धतीनं कमवलं पाहिजे आपल्याला दिसतंय ते मुरुगळ आहे पण जवळ गेल्यानंतर किती
पश्चाताप होतो हे देशमुख दादांनी आपल्या वक्तव्यातून इथं तुम्हाला सांगितलेलं आहे। निश्चितपणानं पवार साहेबांनी देशमुख साहेबांनी तुम्हाला जे मार्गदर्शन केलेलं आहे, कारण आम्ही फक्त पुस्तकाचं ज्ञान देण्याचं काम करतोय, खऱ्या अर्थानं तुम्ही जे काही कृत्य करता ती पवार नियमाला धरून आहेत का कायदे धरू शकता, आणि म्हणून एवढं सुंदर जीवन आहे, आई वडिलांनी एवढं आपणाला प्रामाणिकपणे सगळे तुम्हाला सगळे भौतिक सुविधा पुरवून पाठवलेल्या आहेत, आणि त्याचा उपयोग करून आपण चांगल्या पद्धतीनं पहिल्यांदा शिक्षण घेतलं पाहिजे। 22 अटादाराने एमपीएससी वगैरेचं उदाहरण सांगितलं, या स्पर्धा परीक्षामध्ये जर चांगल्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी आपलं टॅलेंट दाखवलं तर कुठल्याही अण्णा तात्या दादा बाबा यांना त्या ठिकाणी म्हणायची गरज नाही, डायरेक्टर साहेब या म्हणून शासन आपल्याला बोलवत असतं। तर या पद्धतीचं वर्तन आपलं निश्चितपणानं होईल। दोन्ही या ठिकाणी अतिशय चांगली माहिती आपल्या विद्यालयातील आपल्याला सांगितलेली आहे, त्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं पुन्हा एकदा साहेबांचं मी हार्दिक आभार मानतो।